नमस्कार मैत्रिणीनो, एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मुगाची खिचडी। तर रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करूया। रोज रोज भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा येतो, एक दिवस संध्याकाळच्या वेळेला मस्त अशी खिचडी भात बनवूया। तर मी साहित्य तुम्हाला मी दाखवते काय काय लागणार आहे साहित्य। एक दालचिनीचा तुकडा, चक्रीफूल, 4-5 लवंग आहेत, तमालपत्र, जिरं लागेल, हळद, लाल तिखट, मीठ, आपला गरम मसाला आहे, शेंगदाणे लागतील, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, एक कांदा घेतलेला आहे, थोडा कढीपत्ता लागेल, एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि बटाटा, मूग आणि वाटाणा हे कडधाणे भिजवून राहिलेले। त्याचं काय करायचं मग चला म्हटलं मिक्स खिचडी भात बनवणार। आणि हे 2 वाटे मी तांदूळ भिजवून घेतलेले। तर आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। तेल छान तापलं की आपले खडे मसाले घालून घ्यायचे, तमालपत्र टाकणार, दालचिनीचा एक तुकडा, चक्रीफूळ आणि लवंग, जिरं पण टाकले, स्लो गॅसवर भाजून घ्यायचं। त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे, 4-5 पानं कढीपत्त्याचे, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा तो पण घालून घेणार आहे। छान परतून घेऊया कांद्याचा उग्र वाद जाईपर्यंत। थोडस मी मीठ टाकणार आहे, मी कांदा आपला पटकन भाजेल। रोज रोज डाळ भात पण खाऊन कंटाळा येतो। एक दिवस असं मिक्स कडधान्याचा खिचडी भात बनवा तुम्ही, खूप छान लागतो आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील। आपला कांदा भाजलेला आहे, मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे 1 चमचाभर। छान परतून घ्यायचं। त्यानंतर एक टॅमॅटो टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला, तो पण मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आपलं टॅमॅटो छान मऊ झालेलं आहे, मी आता मूग, वाटाणा आणि बटाटा घालून घेते आणि छान स्लो गॅसवरती परतून घ्यायचं। मिक्स करून घेते। आता मीठ मीठ घालून घेणार आहे, थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। 2 मिनिटांसाठी आपण स्लो गॅसवरती वापरून घेऊया।2 मिनिटं झालेले, मी झाकण काढते। आता आपण मसाले घालून घेऊया आवडीनुसार। आपलं लाल तिखट कितपत तुम्ही तिखट खाता त्यानुसार तिखट टाका। मी मिरची वाटून पण टाकलेली आहे, हिरवी मिरची, तर मी तिखट कमीच टाकणार आहे। 1 चमचाभर गरम मसाला टाकणार आहे। छान आता मिक्स करून घेऊया। एक 2 चमचा अर्धी वाटीभर शेंगदाणे ते सुद्धा घालून घेणार आहे। तांदूळ मी साधाच वापरलेला आहे, घरचा जो रेग्युलरला आपण भाताला वापरतो तोच तांदूळ मी वापरलेला आहे। आता तांदूळ घालून घेते,
छान आता मिक्स करून घेऊया। छान 2 मिनिटांसाठी आपण तांदूळ परतून घ्यायचं। तांदळाला सुद्धा मसाले लागते। आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। तांदळाचं डबल पाणी घालून घ्यायचं। छान मिक्स करून घेते। 10 ते 15 मिनिटं आपण खिचडी भात शिजवून घेऊया। छान अशी उकळी आणून देत द्या। बघू शकता मस्त खिचडीला कलर पण खूप छान आलाय। बघू शकता आता मी झाकण ठेवते। 1-5 मिनिटांसाठी आता आपण खिचडी शिजवून घेऊया। गॅस स्लो करणार आहे। स्लो गॅसवरतीच मी शिजवून घेणार। बघूया आपली खिचडी झाली आहे का। मी झाकण काढते। बघू शकता मस्त अशी झालेली आपली खिचडी खाण्यासाठी तयार। मसाल्यांचा वास तर खूप छान सुटलाय। वरून मी कोथिंबीर घालते। मस्त आपली खाण्यासाठी खिचडी तयार झालेली। मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। मस्त आपल्या खाण्यासाठी खिचडी भात तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।